श्वेता, आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने हे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले आहे. शहराची रुग्णसंख्या 60,000 पुढे गेली आहे. यावर आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या वतीने एक वेगळी युक्ती अवलंबून कोरोना कसा कमी होईल यासाठी चित्रपट अभिनेते यांचे प्रसिद्ध डायलॉग्स भिंतीवरती काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. कुठलीही गोष्ट जर आपण नागरिकांना सांगितली तर ते लवकर कळत नाही, मात्र हीच जाहिरात चित्रपट अभिनेत्यांनी केली तर नागरिकांना लवकर समजते. त्यामुळे अभिनेत्यांची मदत घेऊन त्यांनी शहरात भिंतीचित्र रंगवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील लोकधारा, चार्लिन चापलिन, आर के लक्ष्मण, मोटू पतलू सह अनेक किरदार भिंतीवरती रंगवले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. अजून कमी होण्याचा काही मार्ग दिसत नाही. महापालिकेच्या माध्यमातून मी महापौर नात्याने, त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त, सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सर्व प्रयत्नातून पाहिजे ती आम्ही जनजागृती या शहरामध्ये करीत आहोत. भिंती रंगवल्या आहेत, मास्क लावलं पाहिजे, बाहेर कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, आणि अशा पद्धतीची जनजागृती करत असताना महापालिकेमध्ये जवळजवळ 60,000 ते 65,000 लोकसंख्या ही पॉझिटिव्ह झाली होती. त्यामध्ये काही जण 50,000, 55,000, 60,000 लोक बरी होऊन घरी गेलेले आहेत. तरी पण मी जनतेला एक आव्हान करते की सुरक्षित राहा, घरात राहा, निरोगी राहा आणि स्वतःला सांभाळा.